मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुदत संपलेला नोटरी शिक्का प्रकरणी मुख्यमंत्र्यांना दिलासा मिळालाय. प्रतिज्ञापत्रावर घेतलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत. पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवडणुकीचा अर्ज सादर करताना सोबत जोडावयाचे प्रतिज्ञापत्र नोटरी केले होते. परंतु या नोटरीचा शिक्का हा डिसेंबर 2018 पर्यंतच वैध होता. या प्रकरणी दक्षिण पश्चिम मतदारसंघातील इतर उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेऊन तक्रार केली होती. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी केली. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यावर मुख्यमंत्री यांचा निवडणूक अर्ज व प्रतिज्ञापत्र वैध ठरवण्यात आलाय. नोटरीचा शिक्का भलेही मुद्देबाह्य झाला असला तरी नोटरीची मुदत ही 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या मुद्द्यावरून प्रतिज्ञापत्र वैध ठरवण्यात आलंय. देवेंद्रजी फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध आहे आणि तो स्वीकृत करण्यात येत आहे. देवेंद्रजींच्या उमेदवारीवर जे आक्षेप घेतले होते ते आक्षेप त्यांनी फेटाळून लावले. मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिज्ञापत्र वैध ठरवण्यात आल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयाचा विरोध केला. मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा वापर करून निर्णय त्यांच्या बाजूने ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचंही विरोधकांनी म्हटलंय. त्याच्यामध्ये देखील मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस सातत्याने राजकीय शासकीय दबाव रिटर्निंग ऑफिसरवर इलेक्शन पूर्णच्या सिस्टीमवर आणतायत, पोलिसांवर आणतायत. आणि म्हणून माझी विनंती राहील महामहिम राष्ट्रपतींना की त्यांनी तातडीने महाराष्ट्रातलं सरकार बरखास्त करावं आणि इथे ह्या महाराष्ट्राच्या चालू असलेल्या विधानसभेच्या निवडणुका फ्री आणि फेअर झाल्या पाहिजे, ह्या निष्पक्ष झाल्या जर पाहिजे असतील तर महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार बरखास्त महामहिम राष्ट्रपतींनी करावं अशी विनंती सर्व लोकांच्या वतीने मी करतो. न्यायालयात आम्ही जातो आहे, न्यायालयात आम्हाला न्याय नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. 15 दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारला आहे की त्यांच्या मागच्या फॉर्ममध्ये त्यांच्या काही क्रिमिनल केसेस त्यांनी शो केलेल्या नव्हत्या. या सगळ्या रेफरन्सला अनुसरून सुद्धा या परत अफिडेव्हिटमध्ये सुद्धा त्यांनी काही चुका केलेल्या असताना सुद्धा जर त्यांचा फॉर्म पास होत असेल तर मला असं वाटतं की हा संविधानाचा आणि हा लोकशाहीचा खूप मोठा अपमान आहे. इलेक्शन ऑफिसरनी गव्हर्नमेंटच्या प्रेशरमध्ये येऊन हे काम केलेलं आहे. याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही कोर्टामध्ये जाऊ, याच्या अगेन्स्टमध्ये आम्हाला कोर्टामध्ये जावंच लागेल. कारण की मला असं वाटतं की मी आज पहिल्यांदा इलेक्शनचा फॉर्म भरला आणि आम्ही एवढं पॉझिटिव्ह होतं की आमचं ऐकून घेईल गव्हर्नमेंट. पण मला असं वाटतं की जर लोकशाहीची हत्या होत असेल तर आम्हाला कोर्टात जावंच लागेल आणि जरूर जर पडली तर आम्ही उपोषणाला सुद्धा बसू. खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आल्यानं याची राज्यभर चर्चा होत होती. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळून वैध ठरवल्यानं मुख्यमंत्र्यांना दिलासा मिळाला आहे. जितेंद्र शिंगाडे, AM News, नागपूर.